निवडणूक आयोगानं काल रात्री म्हणजे 14 मार्चला एप्रिल 2019 पासून ते फेब्रुवारी 2024 पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या सर्व इलेक्ट्रॉल बॉन्ड्सची माहिती आपल्या वेबसाईटवर अपलोड केली आहे. ही माहिती दोन भागांमध्ये. पहिला भाग SBI कडून कोणत्या कंपनीने किती तारखेला आणि किती रुपये किमतीचा बॉन्ड विकत घेतला याबद्दलची आहे. त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये माहिती दिली आहे ती कोणत्या राजकीय पक्षानं किती तारखेला किती किमतीचा बॉन्ड बँकेमध्ये जाऊन पैसे आपल्या खात्यात घेतलेत. ज्या कंपनीने किंवा व्यक्तीने बॉन्ड विकत घेतलाय ती माहिती 337 पानांची आहे. तर राजकीय पक्षांनी ते बॉन्ड मार्फत पैसे मिळवले ती माहिती आहे 426 पानांची. निवडणूक आयोगानं रिलीज केलेल्या माहितीमध्ये नक्की कोणते पॅटर्न दिसतात, कोणत्या पक्षाला किती देणगी मिळाली आहे, अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्यांनी सर्वाधिक देणगी दिली आहे, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सुरुवातीला पाहूयात कोणत्या पक्षाला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून किती देणगी मिळाली आहे. इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून सर्वाधिक देणगी मिळाली आहे ती भाजपला. भाजपला 6,060 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे तृणमूल काँग्रेस. TMCला तब्बल 1,610 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर आहे काँग्रेस पक्ष. काँग्रेसला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून 1,422 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. त्याखालोखाल तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचा समावेश आहे. BRSला 1,215 कोटी रुपयांची देणगी इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून मिळाली आहे. तर ओडिशातील सत्ताधारी पक्ष बिजू जनता दलाला देखील 776 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी 47% पैसे भाजपला मिळालेत. तर TMCला 13% तर काँग्रेसला 11% देणग्या मिळालेल्या आहेत. SBIच्या माहितीनुसार त्यांनी एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 पर्यंत 16,518 कोटी रुपयांचे बॉन्ड इश्यू केले होते. आता पाहूयात कोणत्या कंपनीनं किती किमतीचे बॉन्ड खरेदी केलेत याबद्दल. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार एप्रिल 2019 पासून खरेदी केलेल्या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या एकूण किमतीपैकी 50% बॉन्ड फक्त 23 कंपन्यांनी खरेदी केलेत. आयोगानं जाहीर केलेल्या माहितीनुसार Top 10 डोनर्सपैकी पहिल्या क्रमांकाचा डोनर आहे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस PR. या कंपनीचे संचालक आहेत सँटिगो मार्टिन नावाची व्यक्ती. 2019 ते 2024 या 5 वर्षाच्या दरम्यान या कंपनीनं सर्वाधिक म्हणजे तब्बल 1,300 कोटी रुपयांचे बॉन्ड खरेदी केलेत. आश्चर्य म्हणजे 2022च्या सुरुवातीला या कंपनीवर ईडीनं धाड मारली होती. 2 एप्रिल 2019 आपल्या दाखल केलेल्या केसमध्ये ईडीनं या कंपनीची 409 कोटी रुपयांचे ॲसेट आपल्या ताब्यात घेतले होते. ईडीनं 2 एप्रिलला ही केस दाखल केल्यानंतर 5 दिवसाच्या आत म्हणजे 7 एप्रिल 2022 या कंपनीनं 100 कोटी रुपयांचे बॉन्ड खरेदी केले होते. फ्युचर गेमिंग ही कंपनी तमिळनाडूतील कोइंबतूर इथं स्थित आहे. लॉटरीमध्ये फेरफार केला म्हणून या कंपनीवर आधीच अनेक राज्यांमध्ये केसेस देखील सुरू आहेत. फ्युचर कंपनीच्या वेबसाईटनुसार मार्टिन हे लायबेरियाचे काउन्सिल जनरल देखील होते. तिथं त्यांनी लॉटरी उद्योगाची स्थापना केली. लॉटरी वितरक, स्टॉकिस्ट आणि एजंट यांची लॉबी असलेल्या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ लॉटरी ट्रेड अँड अलाइड इंडस्ट्रीजचे ते अध्यक्ष आहेत. Top 10 इलेक्ट्रॉल डोनर्सपैकी दुसरी कंपनी म्हणजे मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी. या कंपनीनं 2019 ते 2024 या काळामध्ये 966 कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले. ही कंपनी कृष्णा रेड्डी नावाची व्यक्ती चालवते. तेलंगणातील कालेश्वरम डॅम प्रोजेक्ट, लडाखमधील झोझिला टनेल प्रोजेक्ट आणि आंध्र प्रदेशमधील पोलावरम डॅम प्रोजेक्ट बनवण्यात या कंपनीचा समावेश होता. October 2019 या कंपनीवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं धाडी टाकल्या होत्या. याच वर्षी एप्रिल महिन्यात या कंपनीनं 50 कोटींचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले होते. Top 10 इलेक्ट्रॉल डोनर्सपैकी तिसरी कंपनी म्हणजे क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीनं 2019 ते 2024 या 5 वर्षात 410 कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले होते. या कंपनीच्या 3 संचालकांपैकी एक संचालक तपस मित्रा हे रिलायन्स ऑइल अँड पेट्रोलियम, रिलायन्स इरॉस प्रोडक्शन, रिलायन्स फोटो फिल्म्स, रिलायन्स फायर ब्रिगेड आणि रिलायन्स पॉलिस्टरचे संचालक आहेत. Top 10 इलेक्ट्रॉल डोनर्सपैकी चौथी कंपनी म्हणजे वेदांत लिमिटेड. या कंपनीनं 2019 ते 2024 या दरम्यान 400 कोटींचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केलेत. ही कंपनी इलेक्ट्रिकल कार आणि सेमीकंडक्टर बनवते. या कंपनीवर 2018 साली ईडीनं लाचखोरी संबंधित केस दाखल केली होती. 16 एप्रिल 2019 या कंपनीनं 39 कोटींचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले होते. Top 10 इलेक्ट्रॉल डोनर्सपैकी पाचवी कंपनी म्हणजे हल्दिया एनर्जी लिमिटेड. या कंपनीनं 2019 ते 2024 या दरम्यान 377 कोटी रुपयांचे बॉन्ड खरेदी केलेत. संजीव गोयंका ग्रुपची ही कंपनी असून या कंपनीचा थर्मल पॉवर प्लांट पश्चिम बंगाल येथील हल्दिया या ठिकाणी आहे. टेलिकॉम क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारती ग्रुप एकूण 3 कंपन्यांनी विविध राजकीय पक्षांना 246 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. Top 10 इलेक्ट्रॉल बॉन्ड डोनर्सपैकी ही 6वी कंपनी आहे. इसेल मायनिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीनं देखील 224 कोटी रुपये इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून देणगी दिली आहे. ही कंपनी बिर्ला ग्रुपशी संबंधित आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील वेस्टर्न UP पॉवर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडनं 220 कोटी रुपयांचे बॉन्ड खरेदी केलेत. Top 10 इलेक्ट्रॉल बॉन्ड देणाऱ्या कंपन्यांपैकी ही 8वी कंपनी आहे. याशिवाय
केव्हेंटर फूड पार्क इन्फ्रा लिमिटेड या कंपनीनं 195 कोटी तर मदनलाल लिमिटेड या कंपनीनं 185 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. केव्हेंटर फूड पार्क इन्फ्रा लिमिटेड कोलकाता स्थित कंपनी आहे जी अन्न प्रक्रिया क्षेत्र आणि कृषी उत्पादन निर्यात क्षेत्रात काम करते. मदनलाल लिमिटेड हे MKG ग्रुप आणि केव्हेंटर ग्रुप ऑफ कंपन्यांचा भाग आहे. कंपनी सिक्युरिटीज आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील खरेदी विक्री क्षेत्रात ही कंपनी काम करते. स्टील जगतात सर्वात मोठं नाव असलेलं लक्ष्मी मित्तल यांनी देखील वैयक्तिक क्षमतेत 35 कोटी रुपयांच्या देणग्या दिलेल्या आहेत. लक्ष्मी मित्तल आर्सेल मित्तल या जगातील सर्वात मोठ्या स्टील उत्पादक कंपनीचे चेअरमन आहेत. SBI दिलेली माहिती निवडणूक आयोगानं रिलीज केली असली तरी ती सध्या 2 वेगवेगळ्या डेटासेटमध्ये आहे. ती लिंक करणं अत्यंत कठीण आहे असं या विषयातील अभ्यासक सांगतायत. SBI हे 2 डेटासेट लिंक करून दिले असते तर काम सोपं झालं असतं. कोणत्या व्यक्तीनं किंवा कंपनीनं कोणत्या राजकीय पक्षाला कोणत्या तारखेला किती देणगी दिली हे निश्चित झालं असतं. आता ही माहिती लिंक करण्याचा एकच मार्ग आहे. इलेक्ट्रॉल बॉन्ड्सची विक्री वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केली जाते. म्हणजे SBI त्यांच्या विक्रीसाठी नियमित तारखा जारी करते की या तारखेपासून ते त्या तारखेपर्यंत इलेक्ट्रॉल बॉन्डची विक्री केली जातील. यासोबतच बॉन्ड खरेदी केल्यापासून 15 दिवसाच्या आत तो बॉन्ड कॅश करणं आवश्यक आहे. म्हणजे जर 1 एप्रिल रोजी इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केला असेल तर देणगी घेणाऱ्या राजकीय पक्षाला 15 एप्रिलच्या आत तो कॅश करावा लागतो. अन्यथा ते अवैध होईल आणि त्याचे पैसे त्या पक्षाकडे न जाता PM रिलीफ फंडात जातील. ही 15 दिवसांची वास्तविक वेळ आहे. या वेळेत बॉन्ड खरेदी करण्यापासून ते इनकॅश करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पार पडते. या तारखेच्या आधारे कोणत्या पक्षाला कोणत्या वेळी किती देणगी मिळाली याचा अंदाज लावता येतो. आता लोकांना ही माहिती अधिक सोप्या पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी सुप्रीम कोर्टानं आज अजून एक आदेश काढलाय. तो म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉल बॉन्डवर एक युनिक नंबर असतो. ती माहिती देखील सुप्रीम कोर्टानं जाहीर करायला सांगितली आहे. तोपर्यंत आपण फक्त तर्क लावू शकतो की कोणत्या कंपनीने कोणत्या तारखेला बॉन्ड खरेदी केला आणि राजकीय पक्षांनी कोणत्या तारखेला तो बॉन्ड इनकॅश केला. निवडणूक आयोगानं आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.